युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता वॉल सध्या महायुतीकडे आहे. या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे, त्याची पाहणी करून घेऊ आणि जशाच तसे उत्तर देऊ. राणे अगदी लहान आहे, त्यांना अजून बरीच समज यायची. आता काय राहिलं अमरावती? काय अमरावतीचं काही राहिलं नाही, सगळं पोस्टमार्टम झालं, निकाल बाकी आहे, तो प्रहारचा आहे. आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं, तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचा आम्ही स्वागत करू. नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे? हा नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे. एकाइकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला, यात स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं या तानाशाहीच्या विरोधात, खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार, संताप येणार, मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करण, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं, त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना संत्र झाडं उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली, पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखल केली. निधी द्यायचा तर सोडा, आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जातं. ज्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिला जात नाही, दिला तर तो वापस केला जातं, प्रचंड अडथळे निर्माण करतं असं कार्यकर्त्याचं मत आहे. ते आम्ही तपासून घेऊ, त्याची पाहणी करून घेऊ आणि जशाच तसे उत्तर देऊ. हा एकंदरीत कसं आहे, आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही, आमचा पक्ष गावातून चालतं, खेड्यातून चालतं. दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चू कडू वागन. हा माझं काय म्हणणं आहे, ही प्राथमिक बैठक आहे, आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला. या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालं पाहिजे. तलवार म्यानमधून काढली तर पाळूनच म्यान झाली पाहिजे, नाहीतर ते तलवार काढूच नये असं माझं मत आहे. मी ते सध्या ही काही त्या घ्याचा विषय नाही, फक्त चर्चा आहे. 2-3 बैठकी झाल्यानंतर निर्णय जाहीर करू. मला वाटते मी काही चर्चा केलेली नाही तुमच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर, मला बोलणं नाही, मी बोललो पण नाही. आणि मला वाटते मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो, एक सामाजिक विचार होता. त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही. प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा, त्या त्या अभ्यास पूर्ण घ्यावा, तशा पद्धतीनं समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असं वाटते का त्यांनी कोणासोबत युती करावी, आमच्यासोबत करावी का अधिक कोणासोबत करावी, सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही. आणि
त्यांनी युती आमच्यासोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव नाही. मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो. त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून. मला मंत्रीपद भेटल्याने त्याचा अजिबात राग नाही, वाईटही वाटत नाही, त्याच्यापेक्षा हजार पट आनंद आजही आमच्या हृदयात आहे कारण आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं, भेटलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली, पूर्ण संपले, चर्चा संपली. ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील, जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही. ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते, तो झेंडा आम्ही ठेवू. माझं काय म्हटलंय, ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का? राणे अगदी लहान आहे, त्यांना अजून बरीच समज याची आहे. जर तरले काही अर्थ नसतं. जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं, जर तरवर होतं का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी? नाही म्हटलं होतं. पण आखरी काही गोष्टी घडल्या, काही चुका मोठ्या पक्षानं केल्या म्हणून उमेदवारी आली. आता जर तर वर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो. मला वाटतं माझी इच्छा नाही, युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार. तुम्ही तिकून तिकडल्या प्रतिनिधी मला माहित नाही. मला असं वाटतं का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे, त्याच्यानं रक्त प्रत्येकाचं लालच आहे, ते काही वेगळं तपासायची गरज नाही. पण ते भाजपचा रक्तप्रवाह वाढलेला दिसत, थोडा तपासला पाहिजे, कमी केला पाहिजे. ओके, धन्यवाद.